दोंडाईच्या इथून राहुल गांधी यांच्या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे. आज धुळ्यामध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे. दोंडाईचा ते क्रांती स्मारकपर्यंत त्यांचा रोड शो असणार आहे. रोड शोच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रोड शो नंतर राहुल गांधी यांची धुळ्यामध्ये सभा होणार आहे. दरम्यान यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी, पाहूया. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची धुळ्यामध्ये थोड्या वेळातच रोड शो पार पडणार आहे आणि आपण बघू शकता ज्या ठिकाणी हा रोड शो पार पडणार आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात येत आहेत. आपण बघू शकता पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण जुना आग्रा रोड या परिसरामध्ये राहुल गांधी यांचा पुढील काही वेळातच रोड शो पार पडणार आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. आपण बघू शकता याच ठिकाणी मोठा क्रेन देखील लावण्यात आलेला आहे आणि या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत देखील केले जाणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी राहुल गांधी यांचा रोड शो दरम्यान त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केले जात असल्याचे बघायला मिळत आहे. धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज.